तर आता औरंगाबाद मतदारसंघातल्या उमेदवारांचे दावे काय आहेत ते आता आपण पाहूयात. या जिल्ह्यात मला जे काही पालकमंत्री होऊन काम करतात, शहरात अनेक रस्ते करण्याचं काम केलं, अनेक स्टेडियम असं अनेक विकासाचे कामं आपण करण्याचा प्रयत्न केला. जिथं जिथं मला निधी देता येईल ते काम करण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामीण भागातसुद्धा सगळे खेडोपाडी निधी देण्याचं काम केलं, विकासाचं काम केलं. आणि विशेष म्हणजे ह्या शहराला सगळ्यात महत्त्वाचं जर काम कोणतं असेल या शहरात तर ते पाणी पुरवठ्याचं काम आहे. अनेक वर्षाची योजना राखडलेली, मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर ह्या कामाला गती दिली आणि मला वाटतं की मी सगळ्यात पहिलं जर काम कोणतं करीन तर ते पाण्याचं, रस्त्याचं, वीज सगळ्या ज्या काही सुविधा आहे, मूलभूत सुविधा हे देण्याचं काम मी करेन. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, बाकी त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर बिघडलेलं आहे सगळ्या ठिकाणी. या जिल्ह्यातल्या या मतदारसंघातल्या जेही काम आतापर्यंत गेल्या पाच वर्षात झाले नाही मागच्या 10 वर्षामध्ये ज्याप्रमाणे मी काम केलेले आहे आणि विशेष कर मागच्या 5 वर्षामध्ये एक खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये जे काम केलेले आहे ते लोक संतुष्ट आहे. लोकांना पटलं की हो बाबा यांनी चांगलं काम केलेलं आहे तर ते मतदान करतील, आणि नाही माझ्यापेक्षा काही चांगले शिक्षित असेल, काही चांगले मुद्दे उचलणारे असेल तर त्यांना मतदान करेल.